जनता एवढी उतरली होती रस्त्यावर, तर तो लीड समोरच्याला मोजता येणार नाही आणि मलाही मोजता येणार नाही, त्यामुळे मी लीडची भाषा करत नाही, पण जिंकणार हे नक्की. कोथरूडमध्ये एवढी मतं यंदा पडलीच कसं, आणि भविष्यामध्ये तोच रेशू राहील. यंदा लोकांनी गृही धरलं, लोकांना यांनी गृही धरून कामं केली. इंग्रजीसाठी क्लासेस वगैरे करावं लागणार ना, ते क्लासेसची तयारी करणार करणार शंभर. माझ्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार, पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र भाऊ दंगेकर आहेत. मतदान झालं, घनघोर लढाई झाली लोकशाही मार्गाने, अतिशय सळसळता तुमचा जोशामध्ये प्रचार सुरू होता, सगळं झालं, आता निकालाकडे वाट लागलेली आहे. काय करता सध्या दंगेकर? दंगेकर सगळ्या लोकांमध्येच काम करत असतात असं वाटत नाही का? आता मतदान झालं, थोडस रिलॅक्स, सध्या कसं शेड्यूल आहे तुमचं? एरवी तुम्ही फार फिरत असता मतदारसंघामध्ये, पुण्यामध्ये. आताही फिरतोय, आणि पहिल्या दिवसापासून मतदान झालं, त्या दिवसापासून किंवा मतदानाच्या 2 दिवस अगोदर मतदान निवडणूक प्रचार थांबला होता, त्या दिवसापासून लोकांमध्ये काम करतोय, लोकांच्या गाण्याने ऐकतोय, मदत करण्याचा प्रयत्न करतोय. आणि पुणेकर रस्त्यावर होते माझ्यासाठी, त्यामुळे तो मला आनंद तसाच आहे. हाऊ इज द जोश? नाही, पुणेकर रस्त्यावर होते आणि पुणेकरांमध्ये चैतन्य होतं, त्यामुळे पुणेकरांचा मी उमेदवार होतो, त्यामुळे पुणेकरांचं रक्त सळसळ करत होतं की मी कधी दंगेकरला मतदान करेन, आणि विजयाची वाट सगळे त्याच जोशाने बघतात, मी बघतो पुणेकर बघतो. अशी चर्चा आहे की 4 जून नंतर दंगेकरांची आमदारकी जाणार आहे. आमदारकी साहजिकच आहे, खासदार झाले की आमदारकीचा राजीनामा द्यावाच लागतो, ते होणारच आहे. कसब्यात फार तुम्ही विजयाची गॅरंटी घ्यायची, आता खासदारकीला तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही आता फारसं बोलत नाहीत लीड वगैरे, आमदारकीच्या वेळेस तुम्ही लीड सांगायचे वगैरे वगैरे, यावेळेस काय वाटतं? यावेळेस जनता एवढी उतरली होती रस्त्यावर, तो लीड समोरच्याला मोजता येणार नाही आणि मलाही मोजता येणार नाही, त्यामुळे मी लीडची भाषा करत नाही, पण जिंकणार हे नक्की. लीड किती होतोय ते नंतर मी आत्ता बोलतो, लोक हसतील, पण मतदान पेटी ज्यावेळेस उघडतील तेव्हाच लोक आश्चर्यचकित होते की इतका लीड कसा मिळाला. कसब्यामध्ये भाजपकडून असं म्हटलं जातं की कसब्यातच आम्ही लीड घेऊ, आणि प्रभाग क्रमांक 15 खूप जास्त मतदान झालंय असा दावा आहे भारतीय जनता पार्टीचा. तुम्हाला काय वाटतं, काय खरं याच्यामध्ये, काय तथ्य आहे? नरेंद्र मोदीच म्हणतात 400 पार आहे, त्यामुळे त्यांचं काय गणित नाही, ते नरेंद्र मोदी म्हणतात 400 पार करणारे नरेंद्र मोदी, यांचं काय लक्ष देण्यात काय उपयोग नाही 400 पारचे. पण तुम्हाला काय वाटतं कसब्यात काय होईल, त्यांचा जो विश्वास आहे? नरेंद्र मोदी म्हणजे देशामध्ये 400 पार होतून, बघू आता तीच वाट बघू आपण, तीच वाट बघतो. हा, 400 पार देशात. बरं, एक दुसराच आपला स्थानिक प्रश्न आहे, कोथरूड मधून त्यांचं असंही म्हणणं की कोथरूड मधून तुम्ही 70 ते 80 हजार आणि मायनस आहात, आणि तुमचा जर पराभव झाला तर कोथरूडच्या या मताधिक्यामुळे होईल असा त्यांना कॉन्फिडन्स आहे भारतीय जनता पार्टीला. तुम्हाला आपण जर आकडेवारीवर बोललं तर तुम्हाला काय वाटतं नेमकं, आता मतदान झालेलं आहे? मी म्हणून आकडा देत नाही, कारण तुम्ही असं आश्चर्यचकित होता की कोथरूड मध्ये एवढी मतं यंदा पडलीच कशी, आणि भविष्यामध्ये तोच रेशू राहील. यंदा लोकांनी गृही धरलं, लोकांना यांनी गृही धरून कामं केली, आणि यांनी ज्या पद्धतीने पुणे शहराचं वाटोळ केलं ते पुणेकर बघतायत, त्यामुळे तुम्हाला असं आश्चर्य वाटायला नको की पुणे कोथरूडमध्ये दंगेकरला एवढी मतं पडली कशी. कोथरूडमधून तुम्ही बघा जास्त लीड घेणार, तुम्ही बघा फक्त किती मतं पडतात. तुमच्यासाठी कसब्यातला लीड जास्त असेल की कोथरूडमधला? ह्याच्यामध्ये पुणे शहराचा लीड असेल, पुणे शहरामध्ये सर्वच. आता मी काय कसब्यापुरता राहिलो नाही, मी पुणेकरांचा झालो, म्हणजे एका विधानसभेत मी आता बोलू शकत नाही, मी पुणेकरांनीच मला या निवडणुकीमध्ये ताकदीने माया मागू लागले. पण तरी सुद्धा असं बोलत जरी असलो तरी आपण एक असा चर्चेला मुद्दा जातो की कोथरूड असेल, कसबा असेल, कॉन्टोनमेंट असेल, किंवा वडगाव शेरी असेल, या मतदारसंघावर बरंचसं काही अवलंबून आहे विजयाचं गणित. तर तुम्हाला काय वाटतं असा कुठला विधानसभा मतदारसंघ आहे की तो या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरेल? पुणे शहराची निवडणूक आहे ही कुठल्या मतदारसंघाची नाही. कुठल्या मतदारसंघाचं नाव घेतलं तर शहराच्या मतदारसंघातल्या लोकांना वाईट वाटेल, आणि ही पुणेकरांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली. तुम्हाला पहिली पेटी चालू झाली की तुमच्या लक्षात येईल की पुणेकर कोणाच्या बाजूने उभे झाले. यावेळेस फार घनघोर असा प्रचार झाला, दोन्ही बाजूने टीका केल्या गेल्या, त्यांच्यावर आरोप केले गेले, प्रत्युत्तर दिले गेले. तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीमध्ये कुठला फॅक्टर चालला, कुठला फॅक्टर महत्वाचा होता? रवी दंगेकर हाच फॅक्टर. तुमची ऍक्टिवा किती चालते हो दिवसभरात? रोज चालते ना, आता गाडीवर आता गावाला चाललो म्हणून पोरिलो, आता टू व्हीलर मध्ये असतो, तुम्ही रोज भेटता की मला? आमची भेट होती. पण किती किलोमीटर चालती तशी आकड्यामध्ये? सकाळी उठली चालू झाली की संध्याकाळी थांबत नाही, जेव्हा झोपल तेव्हा थांबते ना ते. काय वाटतं तुम्हाला, तुमची ऍक्टिवा इतकी पळाली तर विजयाची खात्री आहे?
माझा जन्मच विजयासाठी झाला. मी ज्या ज्या निवडणुका लढवल्या ते जिंकलेल्याच आहेत आणि मी निवडणूक ही जिंकण्यासाठी लढतो, हारण्यासाठी कधी लढत नाही. असाही प्रश्न एक चर्चेला जातो की रवींद्र दंगेकर हे मतदानाच्या आदल्या दिवशी उपोषणाला बसतात, विरोधक तर म्हणतात तो स्टंट असतो, ते रेडीचा डाव खेळतात असं ते बोलतात, नेमकं काय होतं रवी भाऊ? बघा, कालच मी पबच्या विरोध आणि त्या अपघाताच्या विरोधात ध्येय आंदोलन केलं. त्यावेळात माझे समोरचे उमेदवार असे म्हणले की स्टंट करतात, पण त्याचं उत्तर कमिशनरांनी दिलं की आमच्या दोन दोन एफआयआर झाल्यात, आमचे पोलीस चुकलेत आणि त्यांच्या आम्ही निलंबनाची कारवाई केली. म्हणजे याचा अर्थ तो स्टंट नसतो, ही वस्तुस्थिती अशी. राजकीय भाषेत त्यांना बोलण्याशिवाय काय पर्याय राहत नाही. मग आज काय बोलत नाही, स्टंट होता म्हणून तेही बोलायला पाहिजे त्यांनी. कारण हे जे हिंदी जे केलेलं पाप उघडकीस आणणं म्हणजे तो काय स्टंट असतो का? यांचा पाप यांना दाखवणं हे चूक वाटते त्यांना, तर ती चूक नसते, ते ओरिजिनल गुन्हेगारांच्या हितासाठी लढाई असते. त्यावेळेस तुम्ही असं बोलायचे की पैसे वाटले जात आहेत विरोधकाकडून तुमच्या, तर किती पैसे वाटले गेले असं तुम्हाला वाटत? पैसे वाटत असताना फोटो आणि क्लिप मी तुमच्याकडे पाठवल्यात ना. आता ते पैशाचं प्रमाण किती होतं त्याला अख्ख्या पुणे शहरात वाटत होतं. तुमचा काय अंदाज नाही? ते पैसे आता किती वाटले काय वाटले वाटत होते, हा विषय महत्वाचा आहे. तुम्ही सातत्याने ललित पाटील प्रकरण असेल त्याच्याचा फार पाठपुरावा घेतला, म्हणजे अजूनही काही विषय निघाला तुम्ही त्याच्याबद्दल बोलत असता. त्यानंतर आता अग्रवाल केस आहे, तर एक गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या देश या राज्याचे प्रमुख आहात, गृह खाते ते सांभाळतात, तुम्हाला असं वाटतं का हे त्यांचं अपयश आहे? बघा, काल ते म्हणले मी 17 पब बंद केले, 20 बंद केले, म्हणजे अशा अर्थपूर्वी ते चालत होते. मग पूर्वी चालत होते, मग हे करत होते काय? ज्यावेळेला लोक मारायला लागले तेव्हा तुम्हाला जाग येते आणि पुणेकर रस्ता येतात तुम्ही तेव्हा हे सगळे निर्णय घेता. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये पाकिट संस्कृती मोठी आहे आणि या पाकिट संस्कृतीमध्ये पुण्याचं वाटपं करण्याचं काम पोलीस करतात, हे माझं मत आहे. उद्या आहे आणि आज बी ते हे जे काही केस झाली अग्रवाल, हे अपघात झाला अग्रवाल, त्याच्यामध्ये अडकले गेलेले आहेत, त्याच्यामध्ये विरोधकाकडून तुमचं असं म्हटलं जाणार की दंगेकरांना एफआयआर आणि रिमांड रिपोर्टमधील फरक कळत नाही. 2 तासाच्या नंतर हा दाखल केला होता गुन्हा, तरी देखील तुम्ही यामध्ये पोलिसांवर आरोप केले असं त्यांचा आरोप आहे. त्याचं उत्तर निलंबित झाले ना दोन पोलीस, त्याचं उत्तर त्यांनी घ्यावं ना. आज एफआयआर मध्ये चूक आहे म्हणून तर निलंबित झाले ना, त्याचं हे उत्तर आहे. मग आता काय निलंबित झाले हेच उत्तर आहे. जरा आपण रिलॅक्सच झालेलो आहे, समजा आता तुमची धामधूम पूर्ण झाली, त्याच्यानंतर आपण भेटलोय. पहिल्याच प्रश्नाकडे मी परत येतो, दंगेकर सध्या काय करतात आणि किती रिलॅक्स झाले आणि रिलॅक्स होण्यासाठी काय काय करतात? मी रिलॅक्स झालो नाही, उलट जास्तीचं काम चालू झालं. कारण आता लोकांना अपेक्षा आहे, लोक भेटतायत, कामं सांगतात, काम करतोय मी, उलट आता जास्त बिझी झालो ना. तुम्ही कशी काळजी घेता? तुम्ही फार बारीक होत आहेत दिवसेंदिवस, कशी तब्येतीची काळजी घेत आहेत? डाएटवर आहात की काय वेगळं चेंजेस केलेत खाण्यापाण्यामध्ये? नाही, मला थोडा शुगरचा प्रॉब्लेम होता आणि त्याच्यामुळे मी छोटंसं ऑपरेशन केलं, त्यामुळे माझं खाण्यापिणं एकदम कंट्रोल आहे आणि ऊर्जा प्रचंड आहे, काम जास्ती करतो आणि त्याच्यामुळे मी हॅप्पी आहे. आता शेवटचा प्रश्न आहे अत्यंत महत्वाचा, त्याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे, कितीचा लीड असेल तुम्हाला 4 जूनला खासदार? तुम्हाला मी तेच म्हणलं की पहिल्या फेरीपासून जो लीड असेल त्यावेळी मी तुम्हाला बरोबर बोलेन. आता अंदाज येत नाही, पुणे शहर इतकं प्रचंड जिथं भेटेन तिथं म्हणतात दंगेकर निवडून येणार. मग कुठल्याही महाराष्ट्रातला कुठलाही नागरिक भेटला तरी तोच म्हणतोय, म्हणून मला आता आश्चर्य वाटायला नको कोणाला की इतकी मतदान झाले कसं. त्यामुळे आता मी तोच अंदाज आहे, विजय तर नक्की 100%, पण तो लीड किती असेल हा महत्वाचा पार्ट आहे आणि हा महत्वाचा भागच सांगता येत नाही मला, पण निवडणूक जिंकणार हे नक्की. आता संसदेचे वेळ लागलेले असणार तुम्हाला, काही संसदेतली तयारी, भाषणाची तयारी याचं काही सुरू केलंय का तुम्ही? आता मी काय आता भाषण काय आज करतो का नवीन का? संसदेतले ते आमचे उस्मानाबादचे खासदार मराठीत किती बोलतात, प्रचंड बोलतात, तेच मी विधानसभेत बोलतो, तेच मी तिकडे बोलणार. रवींद्र दंगेकर संसदेमध्ये आता मराठीत बोलतील की हिंदी की इंग्रजी? आपण पुणेकर आहे, पहिलं मराठी नंतर हिंदी नंतर इंग्लिश प्रयत्न करू. इंग्रजीसाठी क्लासेस वगैरे करावं लागणार ना, ते क्लासेसची तयारी करणार करणार 100%. आमचे खासदार नाही का बोलत मराठीत? कुठले खासदार? ते आमचे उस्मानाबादचे खासदार ओमराजे. ओमराजे बोलतात ते किती मराठीत बोलतात आणि दणून सोडतात संसद. मग आपली भाषा त्यांना कळण्यासाठी आपण मराठीचाच प्रयत्न करू जास्ती, तिथं मराठी राज्यभाषा करायची ना आपल्याला. संसदेत पुण्याची मराठी गाजणार? करावंच लागेल ना, राज्यभाषा दर्जा द्यायचा ना आपल्या मराठीला, पण मराठीतच जास्त बोलू साधते. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली.